लाच देणं आणि घेणं हा गुन्हा आहे कितीही पगार वाढवले कितवाही वेतन आयोग लागू केला तरी काही सरकारी कर्मचारी अधिकाऱ्यांना लाचेतून मिळणारी वर कमाई हवीच असते दोन हजार एकोणीसपासून आज तागायत म्हणजे गेल्या अडीच वर्षात कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयानं जिल्ह्यातील पंधरा विभाग एक खाजगी क्षेत्र आणि इतर एका ठिकाणी अशा एकोणसत्तर ठिकाणी सापळा रचून तब्बल पंच्याण्णव लाचखोरांना गजाआड केलं ला लाचलुचपतनं कारवाई केल्यानंतर संबंधित विभागात खळबळ उडते काही दिवस चर्चा होते आणि पुन्हा दुसरं कुणीतरी लाच घेताना सापडतोच सर्वसामान्य नागरिकांना शासकीय कार्यालयातील कामासाठी बऱ्याचदा हेलपाटे मारावे लागतात त्यातून वैतागलेल्या नागरिकांना अखेर लाच देण्याचा शेवटचा पर्याय स्वीकारावा लागतो काही सरकारी बाबू लाच घेतल्याशिवाय कामच करत नाहीत वर कमाईची त्यांना चटक लागलेली असते त्यामुळे कायदेशीर कामातही लाचेची मागणी केली जाते काही वेळा सर्वसामान्य माणूस नाईलाजानं गुपचूप लाच देतो तर एखादा खमक्या माणूस अशा सरकारी बाबूंविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा दरवाजा ठोठावतो दोन हजार एकोणीसपासून आजपर्यंत म्हणजे गेल्या अडीच वर्षात कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाकडून ला महसूल पोलीस ग्रामविकास सामाजिक न्याय दुग्धविकास गृहविभाग उद्योग कामगार आरोग्य मत्स्य सार्वजनिक बांधकाम विभाग जलसंधारण आयकर नगरविकास अशा पंधरा शासकीय कार्यालयातील एकोणसत्तर जणांवर सापळा रचून कारवाई करण्यात आली आहे दोन हजार एकोणीसपासून आजपर्यंत म्हणजे गेल्या अडीच वर्षात कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाकडून महसूल पोलीस ग्रामविकास सामाजिक न्याय दुग्धविकास गृहविभाग उद्योग कामगार आरोग्य मत्स्य सार्वजनिक बांधकाम विभाग जलसंधारण आयकर नगरविकास अशा पंधरा शासकीय कार्यालयातील एकोणसत्तर जणांवर सापळा रचून कारवाई करण्यात आली आहे काही कारवाईमध्ये एकाच प्रकरणात दोन किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती लाच घेताना सापडल्या गेल्या अडीच वर्षात कोल्हापूर विभागात पंच्याण्णव लाचखोरांना गजाड करण्यात आलं लाचखोरीत अजूनही महसूल खाता आघाडीवर आहे गेल्या अडीच वर्षात महसूल खात्यात तेवीस ठिकाणी सापळे लावून चौतीस जणांना अटक करण्यात आली आहे तर जनतेची मालमत्ता आणि जीविताचं रक्षण करणाऱ्या पोलीस दलाचा लाचखोरीत दुसरा क्रमांक लागतो मागील अडीच वर्षात बारा सापळा कारवायात सतरा जणांना अटक करण्यात आली आहे त्यात पोलिसांसह पंटरांचा देखील समावेश आहे उद्योग ऊर्जा आणि कामगार खात्याचा लाचखोरीत तिसरा नंबर असून बारा कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे तर ग्रामविकास विभागातील आठ ठिकाणी सापळा रचून अकरा जणांना अटक करण्यात आली आहे दोन हजार वीस आणि दोन हजार एकवीसमध्ये कोरोना संसर्गाचा प्रभाव आहे अनेक जणांचा रोजगार गेलाय तरी देखील काही सरकारी कर्मचाऱ्यांनी लाज सोडून लाच मागितली आणि त्यांना रंगे हात पकडण्यात आलं शासकीय कर्मचाऱ्यांना गलेलठ्ठा पगार असून देखील लाचखोरीची वृत्ती त्यांच्यातून जात नाही हीच खरी शोकांतिका आहे बीन्यूजसाठी कॅमेरामन प्रथमेश कात्रडसह प्रमोद बनगुत्ते